नमस्कार, शुभ किचनमध्ये आपलं स्वागत आहे. रोज रोज तीस ती भाजी पोळी खाऊन जर कंटाळा आला असेल तर चला करूया नवीन अशी रेसिपी. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मिक्सरचं पॉट घेऊन लसूण, कांदा, अद्रक, हिरवी मिरची, सांबार, कोथिंबीर आणि शेंगदाणे, लाल मिरची असं सर्व साहित्य घेऊन आपल्याला एक नवीन अशी रेसिपी करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायची एक कणिक. तर चला तर मग बघूया रेसिपी. सगळ्यात पहिले मिक्सरचं पॉट घेतलं आहे, त्यामध्ये टमाटर, हिरवी मिरची, कांदा, लसूण, अद्रक, कढीपत्ता सर्व टाकून घ्यायचं आहे छान आणि बारीक वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर घ्यायची आहे कणिक मोठ्या वाट्यांनी एक वाटी आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचं आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी टाकून पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे आता परत तिखट, मीठ, हळद, ओवा, तीळ, धना पावडर, जिरा पावडर आणि आवडत असेल तर थोडा गरम मसाला असं सर्व साहित्य एकत्र करायचं आहे. छोट्या मुलांना टिफिनसाठी किंवा डबा पार्टीसाठी हा छान असा मेनू आहे आणि सर्व मिश्रण पाणी टाकून एकत्र छान मिक्स करायचं आहे आणि जे आपण लाल मिरची, शेंगदाणे आणि मीठ, अर्धा चम्मच जिरं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे. बघा छान अशी चटणी तयार झाली आहे, पटकन इन्स्टंट होते आणि या मसाला टाकून घेतला आहे आणि थोडंसं रवा टाकायचा आहे. छान क्रंची अशी टेस्ट येते. बघा रवा ऑप्शनल आहे आणि याच्यात काही भाज्या टाकून घ्यायच्या आहे, गाजर असेल तर शिमला मिरची आणि आता तव्या एक चम्मच तेल टाकायचं आहे आणि जे आपण मिश्रण तयार केलं कणकेचं ते टाकून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही सगळं भाज्या टाकू शकता बारीक कट करून किंवा मिक्सरवर फिरवून पण टाकू शकता आणि अशा प्रकारे आयते करून घ्यायचे आहेत, ज्याला तुम्ही धिरडे पण म्हणतात. बघा सराट्याच्या मदतीने किंवा चमचच्या मदतीने तवा असा गोल गोल फिरून छान पातळ जाड जसा पाहिजे तसा आपण करू शकतो आणि गरम गरम खूप छान लागते. पण तुम्ही छोट्या मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता, जे मुलं भाज्या खात नाही किंवा भाजी खाताना बरेचसे पदार्थ बाहेर काढून टाकतात, टमाटर वगैरे, कांदा, त्यांच्यासाठी हा छान असा नाश्ता आहे. आणि छान तेल टाकून घ्यायचं आहे, मीडियम फ्लेमवर करायचं आहे. रवा टाकल्यामुळे थोडी क्रंची पण टेस्ट येते अशी छान. याचे तुम्ही जाड पण दिरडे करू शकता. बघा आणि आपण जर कुठे डबा पार्टीला चाललो असेल तर पटकन होणारा हा टिफिनसाठी मस्त असा पदार्थ आहे. तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा जेवणात पण करू शकता आणि छान असं सर्वकडे गॅसवर तवा फिरून छान खमंग होऊ द्यायचं आहे. आणि बघा आता पलटून घेते, खूप छान कलर आला आहे आणि चवीला तर एकदम छान लागते. बघा सर्व असे करून तयार झाले आहे आणि शेंगदाणा चटणी हिरवी चटणीसोबत खूप छान लागते किंवा तुम्ही टोमॅटो सॉस सोबत पण खाऊ शकता. आणि तुम्हाला एक मी तोडून दाखवते, बघा किती नरम झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की करून बघा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.